दादा दोन मिनिटं हां हां हो द्या आपले देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी संविधान दिन कृपया आपण शांतता राखावी. ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी आपण दर्शन घ्यावं आणि सर्वांना विनंती आहे. आणि या बैठकीचं प्रास्ताविक माननीय श्री तालुकाध्यक्ष कीर्तन सिंह केदारे करतील, त्यांनी तो करा. तसेच युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांतजी पाटील साहेब आपल्या जिल्ह्याचे करून दिलेला आहे, त्यामुळे आम्ही निश्चित सांगणार आतापर्यंत एका ठिकाणी सत्ता म्हणजे एक विचारांची पगडा सांगणार तालुक्यावर होता, परंतु इथलं पुढे भविष्य सांगणार तालुका भाजपचा झाल्याशिवाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित दीनदयाळ उपाध्याय, अटल बिहारी वाजपेयी अशा एक ना अनेक महामानवांना आजच्या या पवित्र मध्ये होतो. या सुद्धा सांगतो, मी दादांना म्हणतो ना की नगर मध्ये होतो, एका खरंच जेन्युइन अर्थ आले म्हणून या सगळे प्रवास आम्ही नगर ला गेलो. याच म्हणतात दादा मी करतो नियोजन. हा दादा की आज पुढे टीव्ही सक्षम सोबत आहे वाटते कशामुळे नाही हल्ला करतो ना घाबरतोय कोण. आपण आता म्हणलं की त्यांची झोपेची गोळी आता बंद झालेली आहे. त्यांची झोपेची गोळी बंद झालेली नाही, मी म्हटलं की माझं नाव घेतल्याशिवाय दिवसभरात 5 वेळा त्यांना झोप लागत नाही आणि त्यामुळे झोप लागण्यासाठी त्यांना एकदा माझं नाव घ्यावं लागतं असं मी म्हटलं. झोपेची गोळी कशी जाईल तुम्ही जाऊन विचारा, मग लक्षात येईल की त्यांना झोपेची गोळी घेतल्याची झोपच लागत. दिवसभरात 5 वेळा घ्यावी लागते त्याच्यावर. चला, सरकार फॉर्मेशन होणं याच्यावर लोकशाहीमध्ये काही ऑब्जेक्शन असण्याचं कारण नाही, कारण ज्याच्याकडे मेजॉरिटी त्याचं सरकार असतं. पण ते आल्यानंतर जी नम्रता पाहिजे होती, समाजाप्रती सेवाभाव पाहिजे होता, समाजाच्या बाबतीमध्ये तत्परता हवी होती. मला सांगा की वर्षभरामध्ये उद्धवजी किती वेळा बाहेर पडले आणि दरवेळेला प्रोटेक्ट काय करणं चाललेलं आहे की नाही ते घरून सगळं मॉनिटर करतात. मग घरून मॉनिटर करतात तर असं करा की सगळं समाज जीवन आता घरातूनच चालवा, काही कोणी बाहेरच पडण्याची आवश्यकता नाही. आणि त्यामुळे केवळ सत्ता मिळाली तर त्याचा समाजाच्या सेवेसाठी उपयोग करण्याच्याऐवजी विरोधकांना संपवण्याची भाषा, आता त्यांचं दसरा संमेलनाचं भाषण हे तर मुख्यमंत्र्यांचं भाषण होतं, ते खरं म्हणजे शिवसेना प्रमुख म्हणूनसुद्धा भाषण योग्य नव्हतं. बाळासाहेब ठाकरे हे कडक भाषेमध्ये बोलायचे पण त्या भाषेमध्ये अशी खालची लेवल नव्हती. आणि त्यामुळे काय आता शेवटी त्यांनी काय करायचं हा आमचा प्रश्न नाही, त्यामुळे आम्ही विरोधी पक्ष म्हणून त्याला प्रखर संघर्ष करू आणि दमक्यांच्या बाबतीत म्हणू हे घाबरत नाही, आम्ही पण या सगळ्यातून गेलो आहे, चळवळीतून आलेले माणसं आहोत, रोज उठून दमक्या देण्याचं कारण नाही. ऊर्जामंत्र्यांनी